महापालिके समोरील अनधिकृत लाल पिवळा हटवा या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. याच वेळी महिला कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणुका किल्लेकर तसेच अन्य महिलांना पोलिसांनी यावेळी अडवण्याचा प्रयत्न केला. या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या महिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी या महिलांना बॅरिकेड्स लावून कोंडले. पोलीस बळाचा वापर करून महिला पोलिसांच्या मदतीने या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून अन्यत्र नेण्यात आले आहे.